राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांसहित सर्वच मंत्रिमंडळ बरखास्त झाल्यामुळे आता मंत्रालयातील सर्वसामान्यांची कामं कशी होणार असा प्रश्न आहे. सध्या मंत्रालयाबाहेर आपण आहोत आणि या ठिकाणी जनतेची कामं होत आहेत का याचं रियालिटी चेक करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आपल्या सोबत इथे काही ग्रामीण भागातून आलेली जनता आहे, काही लोक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. काय अडचण आहे? 3 महिने कुठून आलाय? मी मालेगाव वाशिमवरून आलोय. मी 3 महिन्यापूर्वी माझं हे प्रकरण दिलं होतं गंगाधर भगत नावाचं. मी त्याच्यासाठी 3 ते 4 चक्र आता ऑलरेडी मारलेले आहेत. पेशंट घरी आहे, पेशंटला सध्या आवश्यकता नसल्यामुळे आम्ही पेशंटला घरीच ठेवलेलं आहे, कारण पेशंटचं ऑपरेशन करायचं आहे आणि पेशंटकडे पैसे नाही आहेत. आणि मी 3 चक्रा 4 चक्रा मारलेले आहेत पण अधिक प्रकरण काही निघालं नाही आहे. आणि आता मी काल शेवटी सरतेशेवटी काल गेलो होतो. गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आता राष्ट्रपती राजवट लागली आहे, तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही आहेत. महाराष्ट्राला जोपर्यंत कोणी मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं दालन बंद करतोय. माझं गाव निरवाडी तालुका राहणार, निरवाडी तालुका शेलो जिल्हा परभणीतून आलेलो आहे. परभणीतून आलेला काय समस्या? माझ्या मुलीचे दोन्ही कान लॉस आहेत, 99% लॉस आहेत. त्याच्यासाठी कॉक्लिनियर सर्जरी करायसाठी ही माझी मुलगी आहे. काय नाव आहे? साक्षी अनिल शिंदे मुलीचं नाव. साक्षी अनिल शिंदे. साक्षीला दोन्ही कानातून ऐकू येत नाही तर तिचं ऑपरेशन करायचं? हा. कधी फाईल दिली आहे तुम्ही? मी 3 तारखेला दिलेली आहे, 10व्या महिन्यात. 3 तारखेला 10व्या महिन्यात दिली. अजून काही आली आहे प्रतिक्रिया? काहीच नाही प्रतिक्रिया, काहीच नाही आली. त्याच्यासाठी आलेलो आहे मी. किती मदत हवी आहे? माझी आता माझी टोटल डॉक्टरने 6 लाख रुपये 9000 रुपये असे त्याने टोटल दिलेले आहे. त्याच्यातून आता मी शेती मंजुरी काम करीत आहे, त्याच्यामुळे मी मंत्रिमंडळामध्ये आलेलो आहे. साहित्य डॉक्टरने सांगलं इथं तुम्ही जा, तिथं तुम्हाला मदत मिळेल. टाटामध्ये जा, इथं मदत मिळेल. त्याच्यासाठी आलेलो आहे. राज्यभरातून ग्रामीण भागातून जे नागरिक या ठिकाणी येत आहेत मदतीसाठी, त्यांची कामं सध्या तरी पूर्ण होताना मंत्रालयात दिसत नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई.